तुमच्या मुलांना मोबाईलवर गेम खेळण्याचा नाद आहे का? मोबाईल गेम खेळल्याशिवाय तुमच्या मुलांना चैनच पडत नाही का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. मोबाईलच्या नादात एका अल्पवयीन मुलानं जे केलं ते पाहून तुमचेही डोळे खाडकन उघडल्याशिवाय राहणार नाही. त्याच संदर्भातला हा रिपोर्ट आहे. मोबाईल गेमचा जीव घेणा नाद. वडिलांनी हटकलं मुलाला खटकलं. अल्पवयीन मुलाकडून वडिलांचा गेम. ही खळबळजनक घटना आहे सुरतच्या इच्छापूर कवास भागातील. अर्जुन सरकार नावाच्या एका व्यक्तीला मंगळवारी बेशुद्धावस्थेत न्यू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. मात्र अर्जुन सरकारचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. अर्जुन 8 दिवसांपूर्वी बाथरूममध्ये पडल्यानं जखमी झाला होता अशी माहिती पत्नी डॉली आणि तिच्या अल्पवयीन मुलानं दिली. डॉक्टरांना शंका आल्यानं मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं. तेव्हा अर्जुनचा गळा दाबून खून करण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली. पोलिसांनी याबाबत कसून चौकशी केली तेव्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. आपला 17 वर्षांचा मुलगा सतत मोबाईलवर खेळतो म्हणून अर्जुन सरकार त्याला ओरडायचे. त्यामुळे चिडलेल्या मुलानं झोपेतच त्यांचा गळा दाबून खून केला. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला तसंच पत्नी डॉली यांना अटक करून पुढील चौकशी सुरू केली आहे. मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मोबाईल गेमच्या वेडापायी एक हसतं खेळतं घर असं उद्ध्वस्त झालं. जे लोक स्वतःच्याच प्रेमात पडलेले आहेत तर त्यांना पण ही सोशल मीडिया खूपच भुलवतो. मग त्यांना ते स्वतः काहीतरी पोस्ट करायचं. पहिल्यांदा मी पोस्ट केलं, त्याच्यानंतर त्याला लाईक्स मिळाले पाहिजेत, अशा पद्धतीने ते वाहवत जातात. आणि ते नार्सिसिझम म्हणजे स्वतःच्या प्रेमामुळे दुसऱ्या समाजाची जी काही नीड आहे किंवा ज्या गरजा आहेत तिकडे पण दुर्लक्ष करून ते कल त्यांचा तिकडे वळतो. मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय, पण तोच मोबाईल आपलं जीवन कसं उद्ध्वस्त करू शकतो याचं हे धक्कादायक उदाहरण. तुमच्या मुलांनाही असंच मोबाईल गेमचं व्यसन जडलं असेल तर आत्ताच सावध व्हा. तेजस मोदीसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे पुणे लोणावळा लोकल म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे. लसीच्या 2 मात्रा घेतलेल्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली, मात्र गाड्यांच्या वेळा गैरसोयीच्या आहेत त्यामुळे रेल्वे गाड्या रिकाम्या धावतात. यवतमाळच्या वणी उपविभागातील कोळसा खाणीसमोर मनसेनं आंदोलन केलं. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्याची मागणीसाठी मनसेनं थेट कंपनीमध्ये धडक दिली आणि व्यवस्थापनाला धारेवर धरलं. निलजई 2 कोळसा खाणीतील गौरव कन्स्ट्रक्शन कंपनीत स्थानिकांना डावलल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. छत्रपतींचा विचार म्हणजे